भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो कधी नाही बदलला येशू तुला भेटतो कधी नाही बदलला येशू तुला भेटतो आपल्या लोकास भेटून भोजन देणा आपल्या लोकास भेटून भोजन देणा आज पण तुला तृप्त करणा आज पण तुला तृप्त करणा येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो आपल्या लोकास भेटून रोग सर्व मिठवणा आपल्या लोकास भेटून रोग सर्व मिठवणा आज पण तुला बर करणा आज पण तुला बर करणा येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो आपल्या लोकास भेटून अद्भुत करणा आपल्या लोकास भेटून अद्भुत करणा आज पण तुझ्यात क्रिया करणा आज पण तुझ्यात क्रिया करणा येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो कधी नाही बदलला येशू तुला भेटतो कधी नाही बदलला येशू तुला भेटतो आमचा प्रिय बंधू बहिणींनो येशू ख्रिस्तांच्या नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत. या आपण प्रार्थना करूया. जिवंत आणि पवित्र परमेश्वर देव बाप्पा, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता पिता, धन्यवाद करतो पिता परमेश्वर, धन्यवाद राजा. पिता परमेश्वर, तुमचं वचन म्हणतं, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. पिता, आम्ही तुझा धन्यवाद करतो राजा. पिता, धन्यवाद करतो पिता परमेश्वर, सुंदरशा वेळी तुम्ही आम्हाला एकत्र केलं म्हणून धन्यवाद राजा. पिता परमेश्वर, तुम्ही आमच्यामध्ये हात म्हणून धन्यवाद पिता परमेश्वर. पिता, आज तुम्ही आमच्याशी बोला पिता, आमचे मन उघडा पिता परमेश्वर, आणि तुमचं वचन आमच्या हृदयावरती लिहिण्यासाठी तुम्ही मदत करा पिता परमेश्वर. त्याला पिता परमेश्वर, आम्ही ऐकणारे नाही तर ऐकून क्रिया करणारे बनवा पिता परमेश्वर. तुम्ही असं करणार आहात म्हणून धन्यवाद पिता. पास्टरांद्वारा तुम्ही आमच्याशी बोला पिता परमेश्वर, आमच्या सगळ्यांचे हृदय तुम्ही खोला पिता, आणि तुमच्या वचनाचा साठा आमच्या आतमध्ये होण्यासाठी मदत करा. तुमच्या नावाचा गौरव द्या, येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो पिता, आमेन. गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची, आनंदी नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची, आनंदी नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची, आनंदी नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची, आनंदी नाचून
तुझी प्रीती किती महान माझा पापा साठी केले बलिदान येशूची प्रीती किती महान माझा पापा साठी केले बलिदान येशूची प्रीती किती महान माझा पापा साठी केले बलिदान येशूची प्रीती किती महान माझा पापा साठी केले बलिदान हालेलुया 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 रक्त किती महान पाप्याचा काचा तू सोडविते येशूची रक्त किती महान पाप्याचा काचा तू सोडविते येशूची रक्त किती महान पाप्याचा काचा तू सोडविते येशूची रक्त किती महान पाप्याचा काचा तू सोडविते शक्ति किती महान शैतानी वारिया तू सोडविते येशूची शक्ति किती महान शैतानी वारिया तू सोडविते येशूची शक्ति किती महान मला शैतानी वारिया तू सोडविते येशूची शक्ति किती महान मला शैतानी वारिया तू सोडविते हालेलुया प्रभु ख्रिस्ताची आनंदी नाचूने गाऊया गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची आनंदी नाचूने गाऊया गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची आनंदी नाचूने गाऊया गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची आनंदी नाचूने गाऊया हालेलुया हालेलुया प्रेज गॉड आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला हो हालेलुया प्रत्येक दिवस परमेश्वर आम्हाला सांभाळतो त्याची उपकार स्तुती न करणे म्हणजे काय त्याचे आभार मानणे म्हणजे काय खरोखर मानायला पाहिजे ना हो पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही स्वागत करतो या येशू तुला भेटतो या कार्यक्रमासाठी देवाने नाव का दिलं कारण प्रत्येकाने देवाला भेटायला पाहिजे प्रत्येकांना देव भेटायला पाहिजे आणि प्रत्येकांना देवाची भेट मिळाली पाहिजे या उद्देशाने हे कार्यक्रम देवाने दिलेलं आहे. आजच्या वचनाकडे जाऊया. स्तोत्रसंहिता 143 त्याच्या 12-13 वचन Psalm 147:12-13 143 स्तोत्रसंहिता 13:14 13 काय लिहिलेलं आहे 12 काय लिहिलेलं आहे सॉरी ये येरुश्लेमे परमेश्वराचा गौरव कर ये सियोने तो आपल्या देवाचे स्तवन कर गौरव कर स्तवन कर का कशासाठी ते 13 काय म्हणते 13 कारण परमेश्वराने तुझ्या वेशीचे अडसर बळकट केले आहे तुझे संरक्षण मजबूत केलेलं आहे त्याने तुझ्या टाई तुझ्या मुलांना आशीर्वाद दिला आहे. ते दोन गोष्टी पाहतो आहे. परमेश्वर आम्हाला संरक्षण देतो व संपूर्ण आशीर्वाद देतो. तुझ्याकडे जितके मुलं आहेत सगळं मुलांना मी आशीर्वाद करणार. तुमच्या घरामध्ये जे काय आशीर्वादाची आवश्यकता आहे सर्व काय मी देईन ते परमेश्वर आहे. संरक्षण करतो आम्हाला सांभाळतो
आमच्या चारभोवती तो राहून आम्हाला सांभाळतो. कारण 125 स्तोत्रसंहिता 125:2 मध्ये पाहत आहे, साम 125:2, येरुसलेमच्या सभोवती डोंगर आहेत तसा परमेश्वर आतापासून सर्व काळ आपल्या लोकांस भोवती आहे. येरुसलेम शहराच्या चौहीकडे पाहिलं तर डोंगर पर्वत पहाड असतात, तसं परमेश्वर म्हणतो आपल्या लोकांच्या चारोभोवती मी असणार, मी सांभाळणार. आज आमच्या भारत देशामध्ये उत्तर दिशेकडे हिमालय पर्वत आहे, त्यामुळं चीन आतापर्यंत आपल्यावर वार करू शकला नाही. हो, कित्येक देश त्या हिमालय पर्वताला पार करून आमच्यावर वार करू शकत नाही. ते पर्वत आमच्यासाठी संरक्षण आहे. तसंच परमेश्वर म्हणतो मी तुमच्या चारभोवती राहणार, मी तुम्ही संरक्षण करणार. आज पहिलं म्हणजे परमेश्वर म्हणतो तुमच्या घराच्या दरवाजा कडी मी मजबूत करणार, तुमच्या संरक्षण. आज बघा, कोणी मोठे माणूस, समजा प्रधानमंत्री किंवा आमचे राष्ट्रपती, असे मोठं लोक कोण आले मुंबईला तर म्हणतात आम्ही पायरा कडक केलेला आहे, पोलिसांना जास्त तैनात केलेलं आहे. कारण त्यांचं संरक्षण व्हायला पाहिजे. सगळं गाड्याला तपासतात, लोकांना तपासतात, लारीला तपास, सरळ तपासतात. कारण काय? संरक्षण. परमेश्वर आमचं कसं संरक्षण, आमचे कसं आमच्या संरक्षण मजबूत करतो, काय गोष्ट बघूया. उत्पत्ती 6:13 उत्पत्ती 6:13 Genesis 6:13 परमेश्वर म्हणतो, मग देव म्हणतो, सर्व प्राण्यांच्या अंत करण्याच्या माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाच जुलूम झाल माजला आहे, जाच जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्याचा नाश करीन, संपूर्ण पृथ्वीचा मी नाश करीन. कारण 6:5 पृथ्वीवर मानवाची दृष्टाई फार आहे, त्याच्या मनात येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात, असे परमेश्वरने पाहिलं. आणि नंतर 7:7 पहिला परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवाला भूतलावरून नष्ट करील, मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीश करेन, कारण त्यांना उत्पन्न केल्याचा मला अनुताप झालेला आहे, मला संताप झालेला आहे. संताप वाटतो. काय लोकांना मी सृष्टी केलं, हे खरोखर घडलेली गोष्ट आहे. आता हाली त्या नोवाच्या जहाजाला त्यांनी शोधून काढले, हरात डोंगरा पहाडामध्ये होते. बायबलचं सगळं काय तर गोष्ट नाही आहे, सत्य चरित्र आहे बायबल. नंतर परमेश्वर म्हटलं उत्पत्ती 7:14 Genesis 6:14 उत्पत्ती 7:14 तो आपल्यासाठी गोफेर लाकडाच्या तारू कर, एक तारू म्हणजे जहाज कर, त्या तारवात कोटर्या कर आणि त्याला आतून बाहेरून डांबर लाव. हाव, पुष्कळ वर्षापूर्वी धारावीत पाऊस पडायच्या अगोदर सगळं चपऱ्यावर डांबर लावायचं. हां, आता ते काळ गेला. आता सगळे पैसे पण आहे, नवीन नवीन मटेरियल आले, जाऊ दे आणि तू बनव. आणि सगळं परमेश्वर म्हणतो तुझ्यासाठी बनव, पहिला परमेश्वर तुझ्यासाठी बनव म्हणतो. नंतर 7:1 परमेश्वर म्हणतो, पा, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिलं आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहे. परमेश्वरला म्हटलं तुझ्यासाठी तारू बनव, नंतर मग तुझं कुटुंब संपूर्ण कुटुंब, तुझ्या तुझी 2-3 मुलं, 3 सून, तुझी बायको सगळ्यांना आत घे, कारण तू धर्मी ठरलास. कारण वचन काय म्हणते, प्रेषितांची कृती आहे 16:31 प्रेषितांची कृती 6:31 Acts 6:16-31 प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझे घराण्याचे तारण होईल. तू विश्वास धरला तर तू संपूर्ण घराच्या, संपूर्ण घराण्याच्या,
संपूर्ण परिवाराचा तारण होईल. म्हणून नोवा धर्मीय होता परमेश्वरामोर. परमेश्वर म्हणतो तुझ्यामुळे संपूर्ण कुटुंबाने मी सांभाळेल. हालेलुया. बायबल तुम्ही वाचन पहा, योशुआ 6 लिहिलेलं आहे, एक रागाब वेश्या ती एकटीच जासुसाला सांभाळली, पण ती काय म्हणते, माझ्या आई, माझ्या बाप, माझ्या भाऊ, माझ्या बहीण, सगळ्यांच्या कुटुंबाला तुम्ही रक्षण द्या, रक्षा करायला पाहिजे. तसं झालं, ती एकाने विश्वास केला, पण संपूर्ण परिवाराला इस्रायला कोणी संरक्षण दिले. ठीक आहे, मी गोष्टीमध्ये येतो. आता परमेश्वर म्हणतो, तुम्ही जा, नंतर परमेश्वर म्हणतो ठीक आहे. त्या 7:2 नाही, आपला उत्पत्ती आय एम सॉरी, उत्पत्ती 7:2 Genesis 7:2 सर्व शुद्ध पशुपैकी 7 नर माद्या, नर आणि माद्या, आणि अशुद्ध पशुपैकी 2 नर माद्या. म्हणजे जोडी जोडी सगळं या तारावा देऊ दे. बाप रे, संपूर्ण जगातील सर्व पशु पक्षी या सर्वांच्या जोडी 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 आत्म्या लागलं. शुद्ध म्हणजे गाय, बकरी आणि हे सगळं शुद्ध आहेत, कबूतर शुद्ध आहेत, हे सगळे 7 जोडी, बाकी सगळे 1 जोडी, सगळं आत्म्या आले. पण 7 त्याच्या 14 पाहत आहे, 7:14 आता प्रत्येक जातीचे वनपशु, प्रत्येक जातीचे ग्रामपशु ज्याचे रांगणारे आणि प्रत्येक जातीचे उडणारे प्राणी सर्व जे पक्षी तारवात गेले, सगळे आत्मदे आल्यानंतर बायबल म्हणते देवाने बाहेरून कोंडून टाकले. 16:16 मग परमेश्वरने त्याला आत बंद केले, परमेश्वरने कडी लावून टाकली, कारण यानंतर 40 पाऊस पडणार आहे आणि मोठा समुद्रामध्ये नदीमध्ये बाढ येणार आहे आणि लोक पण दरवाजा टोकण्यात येणार आहे. देवाने दरवाजा बंद केले, किती संरक्षण केले बघा. एवढं मोठं तारू आहे, तारूमध्ये सगळे लोक आहेत आणि पाऊस पडला, पाणी यायला लागला आणि तारू तणगू लागला, हरले पोहू लागला. देवाने सांभाळली, तुम्हाला सांभाळणार नाही का? या जगामध्ये कितीक तरी संकट आहे, कितीक तरी आपत्ती आहे, कोरोना किती वेळा आली, आता परत मंकी पॉक्स, काय काय येत आहेत, पण देवासमोर तुम्ही नीतिमान राहा, धर्मी राहा, देव तुम्हाला सांभाळेल. दुसरी गोष्ट सांगतो, उत्पत्ती 18 त्याच्या 18:18 परमेश्वर म्हणतो, कारण त्याचे मोठे व समद राष्ट्र कात्रीने होणार अब्राहमच्या, त्याच्याद्वारे पृथ्वीतील सर्व राष्ट्र आशीर्वाद होणार. 17 मी जे करणार आहे ते अब्राहमापासून लपून ठेवू काय? देवाच्या मनामध्ये निर्णय आला. आता पुढच्या गोष्टी बघा, 19:19 बघा, 19 ओके, नंतर 20 परमेश्वर म्हणाला, सदोम व गोमरा याच्याविषयी ओरड ओरड फार झाली आहे व खरोखर त्यांचे पाप फार भारी आहे. 21 म्हणून त्यांच्याविषयी जी ओरड माझ्या कानी आली आहे तशीच त्यांची करणी आहे की काय हे पाहायला मी खाली उतरतो, तसे नसेल तर मला कळून येईल. आता या लोकांचे पापाचे आवाज स्वर्गापर्यंत पोचली. परमेश्वरामध्ये खाली उतरून जाणार आणि स्वतःहून पाहणार, कानाने ऐकलं, मी न्याय नाही करणार, स्वतःहून पाहणार. सोदोम म्हणून निघाला. पण 22 उत्पत्ती 18:22 तेथून ते पुरुष वळून सुदामाकडे चालते गेले, पण अब्राहम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला, तो तिथंच उभा राहिला. 23 तो देवा
जवळ जवळ जाऊन म्हणाला, तू दुर्जनाबरोबर नीतिमानाच्याही संहार करेच करणार का परमेश्वर? आता परमेश्वरने काय म्हटलं नाही, सोदोमला नाश करायला जातो, पण अब्रामला कळून आला परमेश्वर उतरून आला म्हणजे बापरे. घरामध्ये आई असताना भीती नाही, पण पप्पाच्या हातामध्ये चढी आई म्हटलं तर मार पडणारच. असं देव स्वतः उतरून जाणार आहे सोदोममध्ये म्हणजे काय तर भांडगुळ आहे बाबा. तो देवासा उभा राहतो, प्रभू त्या अधर्मा बरोबर नीतिमानाच्या तुम्ही टार करायचा नाही. तो म्हणतो त्या शहरामध्ये 50 नीतिमान असतील, तुम्ही त्या शहराला नाश करणार का? नाही रे बाबा. 45 नाही, 40 नाही, 30 नाही, 20 नाही, 10 प्रभू एक वेळ 10 असले तर नाश नाही करणार बाबा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता अब्रामच्या मनात काय झालं? लोत त्याची बायको दोन झाले, लोतची दोन मुलगी चार झाले. तर ते तर लग्न झालं असेल, त्या मुलींचा नवरा असेल ना. हो, आणखीन 6 झाले. दोन्ही कुटुंबामध्ये दोन दोन तर मुलं असतील, 4 म्हणजे 10 नीतिमान आहेत ना. माझे भाऊ लोत संपूर्ण नीतिमान आहे, त्याच्याबरोबर त्याच्या परिवार नीतिमान असेल, सगळ्यांना ते वाचून घेणार. या मनाने या विचाराने अब्राम म्हणला ठीक आहे, 10 लोक असलं तुम्ही नाश करायचा नाही, ओके. पण तिथं परमेश्वर जाऊन बघतो 19 अध्यायामध्ये त्याच्या 1 वचनामध्ये, 19:1 उत्पत्ती 19:1 उत्पत्ती 19:1 मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोमा येथे आले, तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता. त्यांना पाहून लोट उठून सामोरा आला आणि भूमीपर्यंत तोंड लावून त्याने त्यांना नमन केले. 2 वचनामध्ये लोत त्यांना म्हणाला, पहा महाराज, आपल्या दासाच्या घरी येण्याची कृपा करा, आजची रात्र राहा, पाय धुवा व सकाळी उठून मार्गस्थ व्हा. ते म्हणाले, नाही नाही, आम्ही रात्रभर रस्त्यातच मुकाम करू. पण 3 वचनामध्ये लोत त्यांना सोडला नाही, पण त्याने त्यांना फारच आग्रह केल्यावरून ते त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले. त्याने त्याच्यासाठी भोजन तयार केले, त्याने बेकमीर भाकरी केल्या आणि ते जेवले. 4 वचनामध्ये ते आता झोपायला चालले, झोपायला जायच्या अगोदर त्या शहराच्या माणसांनी म्हणजे सदमोच्या माणसांनी तरुणापासून जे म्हातारपर्यंत अशा सगळ्या लोकांनी चौहाकडून येऊन त्या घराला गरडा घातला, घराच्या चारभोवती आले. 5 वचनामध्ये ते काय म्हणतात, लोटाला हाक मार म्हणाले, हे आज रात्री तुझ्याकडे आलेले पुरुष कोठे आहेत? त्याने बाहेर आण, म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू, वाईट काम करू. आज आपण पाहत आहे ना, आपले सुप्रीम कोर्ट पण अनुमती दिले माणूस माणूस बरोबर आणि स्त्री स्त्री बरोबर लग्न करू शकतात, कसं पण राहू शकतात. आणि हे पाप सोदोममध्ये होते, म्हणून ते म्हणतात त्या पुरुषाला बाहेर आण, आम्हाला वाईट काम करायचं आहे. पण लोत म्हणतो, आणि आता काय झालं, लोत बाहेर आला. 19 अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये लोट दाराशी त्याच्याकडे गेला व त्याने आपल्या मागून दार लावून घेतले. बघा, लोत बाहेर आला आणि दरवाजा बाहेरून कडी मारली आणि तो उभा राहून बोलायला लागला. इतकात काय झालं, 9 वचनामध्ये लोत म्हणतो, अहो आमच्या घरी पाहुणे आले, त्यांना काय तुम्ही वाईट करू नका, माझी 2 जवान मुली आहेत, त्यांच्याशी गैरव्यवहार करा, मला काय परवा नाही, पण माझ्या दाराशी आलेले माझ्या पाहुण्याला मी सोडणार नाही. तेव्हा ते म्हणतात, हे बाजूला हो, हा तर येते थोडे दिवस राहायला आला आणि आता मोठा न्यायाधीश बनला आहे, तर त्याच्यापेक्षा तुझीच अधिक खबर घेतो. असे म्हणत ते लोटाला जोराने ढकलू लागले व दार फोडायला सरसावले. दार पण फोडणार लोक, लोक तुला पण मारणार, दार फोडून त्या दोन्ही माणसाला पण बाहेर आणणार. मग किती गाणं गोष्ट. 19 10 वचनामध्ये 19:10
पण त्या पुरुषाने बाहेर आत काढून लोटाला घरात आपल्याकडे ओढून दार लावून घेतलं आहे. किती नवळाच्या गोष्ट आहे बघा. लोत आपल्या मागे खडी मारला. ते पुरुष साधा पुरुष नाही, ते स्वर्गदूत आहेत. ते बंद दरवाजा हात घातले, खडी खोलले, लोतला आतमध्ये घेतले आणि आतून खडी मारले. खडी मारल्या तर काय केले ते 19:11 वचनामध्ये त्या आणि घराच्या दाराशी जे लहान थोर माणसे जमली होती त्यात त्यांना त्यांनी आंधळे करून टाकले. मग ती घर शोधून शोधून तकले. रात्रभर घर शोधतात, घर सापडत नाही कारण सगळ्यांना आंधळे बनवून टाकले. बघा देव किती संरक्षण करतो. आणि मग नंतर सकाळी लो त्यांच्या परिवाराला हिने हात देऊन बाहेर काढले, जा तुम्ही पळून जा त्या पर्वताकडे जा तुम्ही, हे जगाला देव नाश करणार आहे. आणि तसं लोत गेला, आग आले आणि संपूर्ण दोन्ही शहर नाश झाले. सोदोम कुमारा, देव किती संरक्षण करतो बघा. तुमचे रक्षण करणार नाही का? हालेलुया. आता एक गोष्ट पाहूया. उत्पत्ती 15:1 Genesis 15:1. हालेलुया. उत्पत्ती 15:1 मध्ये पाहत आहे, या गोष्टी घडल्यावर अब्राहमला दृष्टांतात परमेश्वराने वचन प्राप्त झाले ते असे, अब्राहम भिऊ नको, मी तुझी डाल आहे, तुला मोठे प्रतिफल मिळेल. या गोष्टी घडल्यावर काय गोष्टी घडले 14:1 इथं परमेश्वर भिऊ नको, मी तुझी डाल आहे, तुझं मोठा प्रतिफल आहे, तुझे आशीर्वाद मी आहे, तुझे संरक्षण मी आहे. या 14:20 14:20 तिथे याचक कसा आशीर्वाद देतो, देवाने जो शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य. तेव्हा अब्राहमने त्याला अवध्याचा 10th दिला. ठीक आहे, देव शत्रूला तुझ्या हातामध्ये सोपले. इथे काय घडलं 14:10 लोत जिथे राहत होता त्या सोदम हे नाश करण्याच्या पूर्वी सोदम राहत होता ना, एकदा युद्ध झालं. सोदोमाच्या राजाने 5 होते, त्यांच्याबरोबर 4 युद्ध केले. शेवटी 4 या 5 पराभव केला आणि संपूर्ण देशातील लोकांना त्यांनी बंधक बनवून त्यांनी नेले. आणि 14:14 अब्राहमला कळून आला, हो माझा भाऊ बंधांना पाडाव करून नेले आहे. अब्राहमला ऐकले तेव्हा त्याने आपले घरी जन्मलेले व लढाईच्या कामात कसलेले 318 दास घेऊन त्याने दानापर्यंत शत्रूचा पाठला केला आणि शत्रूला मारला. 15 पाठला करून पाठवून दिला. आणि 16 त्याने सर्व काय त्याने सगळी मालमत्ता माघारी आणली. त्याप्रमाणेच आपला भाऊबंध लोट त्याची मालमत्ता स्त्रिया व लोक माघारी आणले. आता विचार करून पहा, एवढं मोठं 4 विरुद्ध एकटा माणूस अब्राहम त्याच्या घरात 318 लोकांबरोबर जाऊन युद्ध करून त्यांना जिंकून आणि सगळं मालमत्ता हडप केलेलं सगळं घेऊन आला. अब्राहमला भीती नाही वाटणार का? उद्या मी एकटा राहतो, मला ही 4 मिळून मारलं तर काय झालं, काय होणार? तेव्हा परमेश्वर म्हणतो, अब्राहम घाबरू नको, मी तुझ्या संरक्षणाचा ढाल आहे, तुला मी सांभाळणार. उत्पत्ती 21:22 उत्पत्ती 21:22 तिथे अबीमेलेक राजा म्हणतो, जे काही तुम्ही करता त्या देव तुमच्या बरोबर आहे. अब्राहम तुम्ही जे पण काम केले, जे पण युद्ध करतात, देव तुमच्या बरोबर आहे. मराठीमध्ये एक म्हणणं आहे, देव तारी त्याला कोण मारी, देव तुम्हाला वाचवलं तर कोण तुम्हाला काय करू शकतो. येशूने म्हटलं, हो तुमच्या डोक्याचा केस तरी वाकडा करू शकत नाही कोणी, देवाच्या इच्छाच्या विरुद्ध कोणी तुमच्यावर हात लावू शकत नाही. पण देवाची इच्छा असेल आमची मरण ठीक आहे,
पण तेव्हापर्यंत कोणी आम्हाला स्पर्श करू शकत नाही. हालेलुया. एवढं मोठं बाडा परमेश्वरने आम्हाला घातलेलं आहे. आता अब्रामच्या गोष्ट बघा. हे तर का झालं, हे 20 अध्याय पहिल्या वचनामध्ये उत्पत्ती 20:1 Genesis 21 अब्राहमने तेथून नेगबकडे प्रवास करून कादेश व शूर याच्या दरम्यान मुकाम केला आणि काही दिवस गरार येथे वस्ती केली. आणि 2 वचनामध्ये आपली बायको सारा हिच्याविषयी अब्राहमने सांगितले की ही माझी बहीण आहे. तेव्हा गरारचा राजा अबिमेलेक ह्यांनी माणसे पाठवून सारेला आतमध्ये आणले. त्याला वाटलं याची बहीण आहे ना, त्याचे लग्न करून घेऊ. चांगल्या विचाराने राजाने घेतलं. पण परमेश्वर म्हणतो 3 वचनामध्ये, देवाने स्वप्नामध्ये त्या राजाला स्वप्न दिले, तू जी ही स्त्री आणली ती आहेस तिच्यामुळे तुझा अंत झालास म्हणून समज. कारण ती नवऱ्याची बायको आहे, अब्रामची बायको आहे. तो म्हणतो प्रभू मला माहीत नव्हता. 6 वचनामध्ये परमेश्वर म्हणतो तुझ्याकडे का वाईट नाही आहे, तू सात्विक मनाने हे केले हे मला ठाऊक आहे. तू तर तिला लग्न करायचं होतं ती जवान मुलगी म्हणून, आणि माझ्या विरुद्ध तुझ्याकडून पाप घडू नये म्हणून मी तुला आवरले, आणि म्हणून मी तुला तिला स्पर्श करू दिलं नाही. किती चांगला परमेश्वर आहे बघा. एक गोष्ट, अब्रामची बायको साराला देवबापा वाचवतो, अन्य पुरुष हात नाही लावाय पाहिजे. आणि हा राजा चांगला राजा आहे, यांनी पाप करायला नाही पाहिजे. याला साराला स्पर्श करू दिलं नाही आणि साराला पण वाचून घेतला. नंतर राजा म्हणतो अरे का असं केलं रे, कशाला खोटं सांगितलं, ही माझी बहीण आहे म्हणून. अरे आमचे लोक मी आणलो बरोबर आहे, आमचे लोक घेऊन जाऊन काय गैरव्यवहार केला तर काय काय झालं असतं. तर अब्राम काय म्हणतो 20:13 20:13 उत्पत्ती 20:13 Genesis 20:13 देवाने मला माझ्या बापाचे घर सोडून भ्रमण करायला लावले, तेव्हा मी माझ्या बायकोला म्हणालो माझ्यावर एवढी कृपा कर की आपण जिकडे जिकडे जाऊ तिकडे हा माझा भाऊ आहे असं माझ्याविषयी सांग रे बाबा, माझ्यावर कृपा कर. म्हणजे अब्रामला काय वाटलं, माझी बायको माझं संरक्षण आहे, ती माझी बायको म्हणतात तर लोक तिला मला मारतील आणि तिला घेऊन जातील. बायकोला संरक्षण म्हणून समजलं होतं. बायको नाही रे, मी तुझ्या ढाल आहे. हालेलुया. आज तुम्ही काय माणसाला तुमची डाल समजता का? हा मोठं माणूस आहे, हे मोठ्या पदवीमध्ये आहे, हे आम्हाला सांभाळतील. नाही, कोणी तुम्हाला सांभाळू शकत नाही. देवावर देवाश्वास ठेवा. हालेलुया. देव तुमची डाळ तुमचे संरक्षण करणार आणि तुम्हाला आशीर्वाद करणार. एक गोष्ट सांगून संभवतो. देवाने अब्रामला कसा आशीर्वाद केला, उत्पत्ती 24:1 उत्पत्ती 24:1 Genesis 24:1 अब्राम आता वृद्ध होऊन अगदी वयातीत झाला, परमेश्वराने अब्रामला सर्व बाबतीत आशीर्वाद केले आहे, केले होते. सर्व बाबतीत, सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला आशीर्वाद भेटणार. आणि 24:35 24:35 तिथे अब्रामचा नौकर काय म्हणतो, परमेश्वरने माझ्या धन्याचे अब्रामचे फार कल्याण केले आहे, तो तोर झाला आहे, त्याला गुरे मेंढरे सोने रुपे दास दासी ऊंट व गाढवे दिले आहे. बाबा देवाने काय काय आशीर्वाद दिलं बघा. सगळ्या गोष्टीमध्ये आशीर्वाद आणि सगळ्या गोष्टीमध्ये भरपूर आशीर्वाद, ते आमचे देव आहे. तुम्हाला काय आशीर्वाद पाहिजे आज? तुमच्या जीवनात काय कमी आहे? मुलांची शिक्षणाची कमी आहे का? चांगली नोकरीची कमी आहे का? चांगली घराची कमी आहे का? घरामध्ये शांती नाही, समाधान नाही, आनंद नाही. तुमच्या माझ्याकरिता येशू ख्रिस्त हा देव वधस्तंभावर खिळलेला आणि तुमच्या माझ्यासाठी जीव दिलेला परमेश्वर एकमेव परमेश्वर येशू ख्रिस्त आहे. जगामध्ये कुठला देव आपल्या लोकांना तारण्यासाठी, वाचवण्यासाठी, सांभाळण्यासाठी, आश्वासासाठी स्वतःला मारले दिले नाही. येशू स्वतःला अर्पण केला. तो आमच्या पापाला, आमच्या श्रापाला,
आमच्या रोगाला सर्व आपल्या अंगावर घेऊन त्यांनी क्रूसावर आपले जीव दिले, त्याला गाडले, पण तिसरा जिवंत उठला. आजपर्यंत येशू जिवंत परमेश्वर आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा. प्रभू येशू, माझ्या पाप क्षमा कर, माझ्या पाप तू आपल्या अंगावर घेतलेलं आहे, मला तुझे लेकर बनव, बघा तुमचे जीवन आशीर्वाद होईल. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र देव बाबा, धन्यवाद प्रभुराज, धन्यवाद प्रभुराजा, तू आमच्या संरक्षण करतो, आम्हाला संपूर्ण आशीर्वाद देतो. लोतला कसं तू सांभाळला, लोक त्याला माराय आले पण तू त्याला सांभाळून घेतला, आणि नोवाला तारू बनून त्या पावसामधून तू सांभाळला प्रभुराजा. आणि अब्रामला म्हणतो तू मोठा युद्ध केलेस, केले किंवा करून आलेलेस, शत्रूबद्दल तुला भीती आहे पण घाबरू नको, मी तुझा डाल आहे. आज आमच्या संरक्षणाचा डाल तू आहे प्रभू. अब्रामला वाटलं माझ्या बायकोच मला सगळ्या ठिकाणी वाचवणार, नाही बायको वाचू शकत नाही, सकले नाही, देव त्याला वाचवलं. आज प्रत्येकानं तो वाचव प्रभू, पापापासून त्यांना सुटकारा भेटू दे, जे कोणी पापाची क्षमा मागतात त्यांना पापा सुटकारा दे, तारण दे प्रभू राजा, येशूच्या नावाने सर्व रोग मिटू दे, रोगातून त्यांना मुक्ती दे प्रभू, त्यांच्या मनामध्ये शांती समाधान येऊ दे, घरामध्ये संपूर्ण आशीर्वाद येऊ दे, मुलांना चांगलं ज्ञान भेटू दे, सर्व काय तू करणार परमेश्वर. अब्रामला सर्व गोष्टीमध्ये आशीर्वाद केला ना, यांना सर्व गोष्टीमध्ये आशीर्वाद कर, त्याच्या घराला आशीर्वाद कर, त्याच्या कामाला आशीर्वाद कर, धंद्याला आशीर्वाद कर, तुझ्या आशीर्वाद सर्वांमध्ये असू दे प्रभू. तुझ्यावर विश्वास ठेवून ते पण आशीर्वादन राहायला पाहिजे. येशूच्या नावाने मागे तुम्हाला एक प्रभू राजा, आमेन अँड आमेन. गॉड ब्लेस यू प्रिय बंधू बहिणीनो. आजचा कार्यक्रम तुम्हाला चांगलं वाटलं का? यापुढे तुम्हाला प्रार्थनाची आवश्यकता असेल तर आमच्या बरोबर संपर्क करा. आमचा पत्ता: बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833337222 किंवा 9323424695.